सर्वांना नमस्ते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पुरणपोळी एकदम टम्म फुगलेली आहे. आणि जर तुम्हाला अशी टम्म फुगलेली पुरणपोळी करायची असेल तर त्यासाठी पुरण खूप महत्त्वाचं असतं. तर आपण पुरण कसे बनवले पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर बघा, आपण ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही घरची डाळ आहे आणि ही डाळ आपण एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यामध्ये आपण नंतर 2 ग्लास पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर बघा, आपण ही डाळ कुकरमध्ये शिजत घातलेली आहे आणि कुकरचं आपण झाकण बंद केलेलं नाही आहे. त्यावरती बघा, असं डाळ उकळी आली आणि तिला असं वरती फेस आला. तर हा फेस आहे ना, आपण सर्व बघा एकाच चमच्याने काढून घेतलेला आहे. तर असं सारखं हलवत आहे ना, हा फेस 2-3 वेळा जर आपण काढला तर आपण ज्यावेळेस कुकरचं झाकण बंद करतो त्यावेळेस आपली डाळ थोडीसुद्धा उतू जात नाही आणि कुकरच्या शिट्टीतून थोडंसुद्धा पाणी बाहेर येत नाही. पाणी जर कुकरच्या शिट्टीतून बाहेर गेलं तर आपला कुकरही भरतो आणि डाळीमधले ना ते थोडेसे हेसुद्धा जातात, डाळीचं पाणी पण जातं आणि पुरण आपलं एकदम असं चवदार होत नाही. त्यासाठी डाळ उतू नाही जाऊन द्यायची. मी काय केलेलं आहे, कुकर गॅस आपला बारीकच ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवरच आपली ही डाळ शिजत आहे. आणि 2-3 वेळा बघा असा या पद्धतीने सर्व फेस काढून घेतलेला आहे. आणि सर्व फेस काढून झाल्याच्या नंतर मग आपण हे केलेलं आहे, कमीच गॅस ठेवलेला आणि त्यानंतर बघा बारीक गॅसवरतीच कुकरचं झाकण आपण बंद करून घेतलं आणि 1-4 शिट्ट्या करून घेतल्या. आणि 4 शिट्ट्या करून घेतल्याच्या नंतर आपण कुकर थंड होऊन दिला आणि यानंतर मग थंड झाल्यानंतर बघा कुकर थंड होतोय. तोपर्यंत बघा आपण एका डिशमध्ये थोडीशी बडीसत घेतलेली आहे, विलायची घेतलेली आहे, सुंठ घेतलेली आहे, जायफळ घेतलंय. आणि आपण आता काय करू, प्रथम आहे ना हे बघा, सुंठ आपण छोट्या किसनीने ना एकदम बारीक किसून घेतलेली आहे. तर मिक्सरच्या भांड्यात जर टाकलं तर ते जरा कडक असतं, आपलं मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं. तर बघा या किसनीने एकदम छान सुंठ आपल्याला किसता येते. आणि जायफळ पण आहे ना आपण त्याच किसनीने किसून घेतलेलं आहे. मग आता ह्या 2 वस्तू आपल्या एकदम बारीक पावडर झालेली आहे. यानंतर बघा आता विलायची तर काय आपल्याला किसता येणार नाही, त्यामुळे विलायची आपण सोडून मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी साखर टाकली आणि त्यामध्येच बडीशेप आणि विलायची टाकली. आता आपण ते मिक्सरला आहे ना असं छान बारीक वाटून घेऊ. हे बघा एकदम छान बारीक पावडर झालेली आहे विलायची आणि बडीशेपची. आणि बडीशेप आपण घातली तर आहे ना पोळ्यांचा सुगंध खूप छान येतो आणि पचायलाही हलकं जातात. हे बघा डाळ पण आपली ना एकदम मऊ शिजलेली आहे. यानंतर बघा आता पुरणासाठी लागणारा गूळ आहे ना, आता आपण तो गूळ आहे ना एकदम बारीक फोडून घेऊ. आणि यानंतर बघा गूळ पण फोडून झालाय आणि गॅसवरती कढई ठेवली. कढईत आपण आहे ना ही शिजलेली डाळ टाकली आणि पूर्ण कुकरमधली डाळ आपण कढईमध्ये टाकून घेणार आहे. आणि यानंतर बघा फोडून घेतलेला गूळ पण आपण कढईमध्ये टाकलाय. आता आपण आहे ना बघा याच्या मदतीने आपण आहे ना सर्व गूळ आणि डाळ मिक्स करून घेऊ. म्हणजे डाळ दाबली बी जाते, म्हणजे मऊ होते आणि गुळही वितळला जातो. खालून गॅस पण चालू आहे त्यामुळे पटपट गूळ पण वितळन आणि डाळ पण पटकन मऊ होईल. बघा सर्व अशा पद्धतीने एकदम असं घर 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 असं फिरून घ्यायचं आणि सगळं मिक्स झालेलं आहे. आणि आपण उलादनीनं पण सर्व हे हलवून घेतलेलं आहे एकदा. यानंतर बघा विलायची, सुंठ, जायफळ, बडीशेप वगैरे ते सर्व आपण वाटून घेतलं होतं, तेसुद्धा मिक्स केलं आहे. आणि आता सर्व आपण हे चांगलं परतून घेऊ. आणि यामध्ये बघा पुरण बनवताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आहे ना यामध्ये तूप घालायचं. हे सर्व टाकून झाल्याच्या नंतर तूप टाकायचं आणि तूप टाकल्यामुळं बघा आपलं पुरण आहे ना एकदम असं चिकट होतं आणि चिकट झाल्यामुळं अजिबात आपली पोळी फुटत नाही. कधी पण बघा असं तूप टाकायचं, पुरण बनवताना तूप टाकलं ना अजिबात पोळी फुटत नाही, असं ते चिकटच राहतं, असं पसरत नाही पुरण. आणि बघा आता एकदम परतून अशी पुरण छान तयार झालं. यामध्ये बघा असं उलातनी ठेवायची, अशी बरोबर सोडायची. ती जर अशी सरळ उभी राहिली तर आपल्या पोळ्या एकदम परफेक्ट येणार आणि थोडं जरी पातळ राहिलं तर उलातनी आपली इकडं तिकडे हलते, मग ते पिठाच्या बाहेर सगळ्या पोळ्या आपल्या फुटतात. तर मग बघा अशा पद्धतीने पुरण बनवायचं. आणि यानंतर बघा आता पुरण बारीक करण्यासाठी आपण पुरणाची चाळण घेतली आणि त्यामध्ये बघा असं उलातनीने वरून दाबलं का लगेच पुरण खाली पडतं.
कारण गरम असतं, आपल्याला हातही लावायची गरज नाही, काही नाही, फक्त उलातीने असं फिरवायचं. आपण पळीने उलातीने कशाने पण फिरू शकतो, फुलपात्र वगैरे काही वापरू शकतो या ठिकाणी. मग असं छान बघा पुरण एकदम बारीक होतं मस्त, आणि आपले हातही भाजत नाही, काय नाही, उलात नाही, म्हणजे लांब असते ना बघा, तर असं एकदम मस्त पुरण बारीक करायला वेळही लागत नाही, काय नाही, छान पुरण आपलं बारीक होतं बघा. खूप छान असं मऊ पुरण झालेलं आहे. अशा पद्धतीनं जर पुरण बनवलं ना, एकदम परफेक्ट पुरणपोळी होते बघा, अजिबात पोळी फुटत नाही. किती तुम्ही पुरण भरा पोळीमध्ये, अजिबात पोळी फुटणारच नाही. अरे घरच्या डाळ असल्यामुळे ना हिला जास्त असा कलर वाटत नाही. काही काही काय करतात, हळद वगैरे टाकतात ते पिवळं, पण ते हळदीचं नाही आवडत आम्हाला, आम्ही असंच म्हणजे हळद न टाकतात करते मी. पण खूप सुंदर कलर आलेला आहे पुरणाला. आता घरच्या डाळीचं पुरण तर असंच होतं, आणि एकदम चवदार लागतात पोळ्या खाताना, खूप छान. हे बघा असं एकदम बारीक पुरण पडत आहे, याच्यात सर्व पुरण आपलं बारीक करून झालं आहे छान बघा. एकदम छान पुरण तयार झाले बघा, एकदम मऊ, थोडंसुद्धा असं हे नाही, एकदम मऊ बघा. आता पुरणाचा गोळा केवढा आहे, आणि गव्हाचे एकदम गहू पीठ एकदम छोटी गोळा घेतला होता, आणि पुरण केवढं आहे बघा. आता एवढं पुरण त्यात भरलं ना, तरी पण पोळी अजिबात फुटत नाही पहा तुम्ही. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा, या पद्धतीने असं आहे ना, पोळीचा उंडा करून घ्यायचा, आणि मग बघा असं तोंड बरोबर त्याचं बंद करायचं, आणि बघा कोरडं पीठ टाकून येणं असं वरून येणं असं भाकर थापल्यावर, आणि असं पूर्ण पसरून घ्यायचं, मग अजिबात पोळी फुटत नाही. सर्व ते आतलं जरा हे होतं, मऊ पडतं ना, मग ते सर्व असं एकदम समान असं प्लेन होतं सगळं, आणि लाटताना अजिबात इकडं हे नाही राहत, गाठी वगैरे नाही राहत पूर्ण बघा. थोडीसुद्धा पुरणपोळी फुटत नाही पार, थोडीसुद्धा. या पद्धतीने बघा अशी लाटून घ्यायची पोळी, पर पलटी करून कसंही हे करा, पण नाहीच फुटत पोळी, तर नाहीच फुटणार. तुम्ही या पद्धतीने बघा नक्की पुरण बनवा, तुमच्या पोळ्या अजिबात फुटणार नाही. तर पोळी बनवताना बघा पुरण जमलं नाही ना, अख्ख्या पोळ्यांचा नाश होतो, त्या फुटलेल्या आणि त्या, मग ते तव्याला पण चिकटतात, तर मग ते तशा पुरणपोळ्या हे नाही चांगल्या होत नाही ना. तर बघा या पद्धतीने असे बरोबर पुरण बनवायचं आणि अशा पोळ्या बनवायच्या, एकदम परफेक्ट पोळ्या होतात. हे बघा एवढी मोठी पोळी बनवली, पण कुठंही फुटली नाही बघा, अजिबात कुठंच फुटली नाही, आणि किती टम्म फुगली पा या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, किती छान पुरणपोळी तयार झालेली आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पुरणपोळी बनवू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.